व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम केलं नसेल तर सबस्क्राइब करा शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांमध्ये वाद आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे त्याचं कारण असं आहे की अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवलं होतं आणि त्यावेळेस एक आरोप केला होता की माझ्यावर माझ्याच सत्ताधारी पैकी एक जण सातत्यानं आरोप करतोय आणि विरोधकांची हात मिळवणी करून माझे हे सगळे वेगवेगळे प्रकरण पुढं आणतो आहे सोबतच त्याच काळामध्ये मुख्यमंत्री यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन असताना संजय शिरसाट हे मात्र उपस्थित होते आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली की संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्येच वाद आहेत का त्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत एक पहिला प्रश्न आहे की तुमच्यामध्ये आणि सत्तारांमध्ये खरंच वाद आहेत का आणि कशा प्रकारचे वाद असतील तर ते कशा प्रकारचे आहेत एक तर अब्दुल सत्तारांचा मतदारसंघ सिल्लोड आहे म्हणून शहराचा भाग आणि लोकसभेला ते जालना मतदारसंघात आहेत म्हणून त्यांचा माझा काहीही वाद असण्याचा काही प्रश्न येत नाही ना ते माझे प्रतिस्पर्धी आहेत ना मी त्यांचा प्रतिस्पर्धी आहे म्हणून वाद हा नाही मुळात नाही आहे त्यांनी जे काही के स्टेटमेंट केलं असेल ते कुणाबद्दल केलं याची मला कल्पना नाही आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तर त्यांनी मला वाटतं त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की संजय शिरसाट माझे मित्र आहेत याचा अर्थ ते माझ्याबद्दलचं नव्हतं म्हणून त्याच्यावर मी आता काही भाष्य करणं योग्य होणार नाही ना बरोबर ते तुमचे मित्र आहेत आणि त्यांनी सत्तेतल्याच सोबतच्याच म्हणजे स्वपक्षीयातल्याच स्वकियातलाच एक आमदार आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग तो आमदार कोण असेल असं तुम्हाला वाटतं नाही 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 त्याचा त्याच्यामुळे मी अंदाज लावू शकत नाही ना कारण की ज्याचं दुखणं न त्याला माहिती त्यांचं दुखणं काय आहे ते त्यांना माहिती आहे आता त्यांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांना जो माहीत असलेला आमदार असेल त्याबद्दल त्यांनी सीएमकडे मला वाटतं तक्रारही केलेली आहे सीएम त्याच्यावर योग्य ते निर्णय सुद्धा घेतील म्हणून मी त्याबद्दल भाष्य करू शकत नाही तुम्ही भाष्य करणार नाहीत महाराष्ट्राला प्रश्न पडला की तो आमदार कोण पण अशा स्थितीमध्ये चर्चा मात्र जोरात सुरू आहेत कारण औरंगाबाद जिल्ह्यात तीन मंत्री आहेत दोन शिंदे गटाचे आणि एक भाजपचा अशा तुम्ही इच्छुक आहात सुरुवातीपासून आणि तुम्हाला ते मंत्रीपद मिळणार अशी चर्चा तेव्हापासून आहे मग एक मंत्रीपद जर त्यांचं कुणाचं गेलं तर ते तुमच्या वाट्याला येईल म्हणून हा सगळा प्रकार होतोय का नाही असे कॅल्क्युलेशन तुम्ही करू नका अशा कॅल्क्युलेशनवर राजकारण चालत नाही एखाद्याचं कमी करून दुसऱ्याला ऍड करणं हा प्रकार राजकारणात नसतो ज्याला द्यायचंय मग तो किती असेल आता आपल्या जिल्ह्यामध्ये मग रावसाहेब दानवे मंत्री होते मग डॉक्टर कराडाही मंत्री होते मग अतुल सावेला का दिलं हा प्रश्न नसतो या ठिकाणी त्यांचं जे काही कॅल्क्युलेशन असतं वरच्या नेत्यांचं त्या पद्धतीने ते निर्णय घेतात आणि त्यांनी तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो म्हणून याच्यामुळं माझं मंत्रीपद आडलं किंवा त्याच्यामुळं आडलं असं कधी होत नाही आणि ह्या हे तुमचे जे काही हे जे काही गणित असतात या राजकारणामध्ये चालत नाही चर्चा तुमच्या नावाची आहे हे तुमच्याही कानावर आला असेल चर्चा कार्यकर्त्यांमध्ये इतर पक्षांमध्ये प्रत्यक्ष नाव समोर आलं नसलं तरी पण अशा स्थितीमध्ये तुम्ही मुख्यमंत्र्याला काही असं सांगितलं का भेटून किंवा बाहेर अशी चर्चा होते तो आमदार कोण पण असं जर कोणाला वाटत असेल तर मी नाहीच असंच किमान हे सगळ्यांना सांगा असं काही या संदर्भात नाही मी माझं या बाबतीमध्ये आता गेल्या चार दिवसापूर्वीच मुख्यमंत्री साहेबांशी माझी बैठक भेट झाली जा, बैठकही झाली कवाडे साहेबांचा जेव्हा प्रवेश होता आणि आम्ही असे कोणतेही विषय त्यांच्यासमोर काढलेले नाही कारण की त्या सत्तारांनी केलेल्या स्टेटमेंटचा माझा काही संबंध नसल्यामुळे मी चर्चा तरी का करू मी त्यांना बोलू तरी का म्हणून मी त्यांना त्यांच्या कानावर कोणती गोष्ट टाकली नाही आणि याबाबतीत चर्चासुद्धा आमच्या दोघांची सुद्धा झाली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होतं सिल्लोडला तुमच्या जिल्ह्यामध्ये होतं तुमच्या मुख्यमंत्र्यांचं होतं तुमच्या सोबतच्या मंत्र्यांचं होतं पण तुम्ही का गेले नाहीत विशेष म्हणजे तुम्ही इथेच होते त्या दिवशी नाही नाही त्या दिवशी मी नाशिकला गेलो होतो माझा घरगुती काय कार्यक्रम होता त्यासाठी मी नाशिकला गेलो होतो आणि म्हणून एक एक कृषी प्रदर्शनाला उपस्थित नाही राहिलं म्हणून काही एवढं काही बिघडत नाही शेवटचा प्रश्न की खरंच शिंदे गटांमध्ये स्वकियांमध्ये असं एकमेकांबद्दल तिरस्कार राग किंवा आणखी काही आहे का की जे बोललं जाते तुम्हाला काय वाटतं तु? तुम्हाला कुठे जाणवलं राग आज शिंदे साहेबांकडे तुम्ही सकाळी जर जाऊन जा जा पाहाल कृषी मंत्री स्वतःच म्हणाली म्हणून हा विषय समोर आला नाही कृषी मंत्री ना विचारा ते कृषी मंत्री असून सुद्धा शिंदे साहेबांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये किती मोठी कामं केली म्हणून राग हा कोणत्याही आमदारचा एकमेकाबद्दल नाहीये कुणाचाही एकमेकावर द्वेष नाही जो तो आपापल्या पद्धतीने आपापल्या मतदारसंघामध्ये काम करायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना सर्वात जास्त सात हे मुख्यमंत्री देत आहेत उपमुख्यमंत्री देत आहेत आणि त्यांनी एकच आम्हाला सांगितलंय मतदारसंघ मजबूत असला पाहिजे लोकांची प्रश्न सुटले पाहिजे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या बाकीचे जे काही थोडं बहुत कुणाला जर नाराजी जर असेल ते दूर करायचं काम हे आम्ही आमच्या लेवलला ले करू त्याच्यामध्ये तुम्ही लुडबुड करू नका स्पष्टपणे सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत अब्दुल सत्तारांवर सातत्यानं आरोप करणार किंवा अडचणीत आणणारा तो आमदार कोण आहे असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय त्याचं उत्तर तुम्ही देत नाही आणि तेही देत नाहीत असं वाटतं का की अब्दुल सराट सत्तारांनीच त्या आमदाराचं लोकांसमोर नाव सांगावं किंवा त्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी त्यांनी तक्रार केली असं मी तुमच्याच माध्यमातून ऐकलेलं आहे परंतु मला वाटतं अब्दुल सत्तार हा भावनेच्या भरामध्ये दे एखाद्या वेळ बोलून गेला असेल तर तो कदाचित ते ते म्हणून नाव सांगत नाही भावनेच्या भरामध्ये माणूस दे बोलून जातो एखाद्याला वैता टाकतो त्यावेळेला केलेलं ते के स्टेटमेंट होतं म्हणून त्याला एवढं सिरियस घेऊ नका किमान आता ते, ते महाराष्ट्राला प्रश्न पडलाय तो कोण तर त्याचं उत्तर मिळावं असं तुम्हाला तरी वाटतं मग काय सांगेल ना आता जर अब्दुल सत्तार उत्तर देत नसेल तर काळात येणाऱ्या काळामध्ये ते सांगतील परंतु असं काही घडलेलं नसावं असं माझं मत आहे असं तुमच्या दोघात कुठलेही वाद नाहीत सगळीकडे चर्चा सुरू होती की दोन तीन गोष्टी समोर आल्या होत्या हे अनुपस्थित राहणं त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातला आमदार असं उल्लेख होणं त्याचबरोबर मंत्रीपदाच्या अपेक्षेनं असला आमदार असा उल्लेख होणं अशा दोन तीन गोष्टी होत्या ज्यामुळं समाजामध्ये म्हणजे सगळीकडे एक चर्चा होती की खरंच अब्दुल सत्तारांचा रोख संजय शिरसाट यांच्याकडे आहे का पण संजय शिरसाटांनी स्पष्टपणे सांगितले तसं काही नाही आमच्यात मैत्री आहे आणि म्हणूनच पुन्हा तो जो प्रश्न आहे तो आमदार कोण तो मात्र अजूनही अनुत्तरित आहे मोहम्मद इरफान माधव सावरगावे साम टीव्ही औरंगाबाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका